हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि रक्षाबंधनसाठी आता दोन्ही बहिणी येऊ राहिल्यात. एक बहीण येऊन गेलेली इथली समनापूरची. आणि आज पण खूप जास्त पाऊस झाली. आणि जेव्हा आमच्या दोन्ही बहिणी इकडे येतात ना आमच्याकडे, तेव्हा खूप पाऊस असतो. पाठीमागचे खूप पाऊस होतो. हो, आणि आज पण खूप पाऊस आहे. तर आता तयारी चाललेली चालू आहे. आता इकडे मटकीची भाजी स्पेशल, मटकी स्पेशल असते. पाहुणे आले का मटकी स्पेशल असते. मी पनीर आणत होतो, पण पनीर आणि पाऊस घेऊनच आले. आज पाऊस घेऊनच या आणू नाही भेटली. हा, तुमच्या बरोबर येणार होती. चालेल, तिकडे बस बंद पडली, इकडे पाऊस आला. तुमची भाजीपाला आणलाय गावाकडून दोडके घरचे. काय आणायचे रे भाई, येडी येत तेवढंच भेटतंय. विकत काय आणायचे, भोपळा आणि भोपळा आणि काय आणायचे. इथं गण भेटतं लागल तेवढं फ्रेश माल. काय नाही काय नाही, इकडलं रोडला तर कालच कारले आणले तिने. अख्खाने सगळा विकत भाजीपाला काय विकत आणायचं रे भाई. टोमॅटो, निंबू, चहा टाक पाहिजे. हाय फ्रेंड्स, जर तुम्हाला पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन, त्यासोबतच डार्क चकते, मुरुम, पुरळ यासारखे प्रॉब्लेम्स असतील आणि त्यावरती तुम्ही भरपूर सारे उपाय करून बघितले असतील आणि तुम्हाला काही फायदा होत नसेल, तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे. तर ते म्हणजे हे आहे नेचर शुअर मुलेथी पावडर. तर मुलेथी ज्याला की आयुर्वेदामध्ये ज्येष्ठमध म्हणून ओळखलं जातं आणि ज्येष्ठमध हे खूप गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये हे खूप जास्त लोकप्रियसुद्धा आहे आणि मुलेथीमध्ये खूप सारे गुणधर्म आहे. हे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आहे आणि आपण जर हे सेवन केलं तर आपले बरेचसे आजार दूर करण्यास मदतसुद्धा होते. त्यासोबतच आपण जर याचा फेस पॅक म्हणून वापर केला तर हे आपल्या चेहऱ्यावरती जादूचं काम करत असतं. तर ही आहे नेचर शुअर मुलेथी पावडर. तर ही यूज करायला खूप सोपी आहे. आपण पाण्यामध्ये किंवा इतर काही घटक टाकून त्यामध्ये त्याचा फेस पॅक बनवून आपण आपल्या चेहऱ्यावरती लावू शकतो. तर इथे ही मुलेथी पावडर दिलेली आहे, त्यासोबतच आपल्याला मध पण दिलेलं आहे. आपण हे मध त्यामध्ये यूज करू शकतो आणि त्यासोबतच एक प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे. आणि आपण हा फेस पॅक लावल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं थांबायचे. त्यानंतर कोमट पाण्याने आपली स्किन, चेहरा व्यवस्थित धुवून काढायचा आहे. तर आपण फेस पॅक म्हणून जर याचा यूज केला तर आपल्या हायपर पिगमेंटेशन, पिगमेंटेशन, डार्क चकते, मुरुम हे सगळे कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच आपल्या शरीरावरचे जखमासुद्धा बरे करण्यास हे मदत करतं. तर त्यासोबतच हे सूक्ष्मजंतू विरोधी सुद्धा आहे. आणि जर आपण मुलेथी पावडरचा फेस पॅक आपल्या स्किनवरती जर लावला तर हे आपल्या स्किनवरती जादूचं काम करतं. आणि मुलेथीमध्ये खूप जास्त नैसर्गिक गुणधर्म आहे, त्यासोबतच हे 100% नॅचरलीसुद्धा आहे. तर मुलेथीमध्ये सन ब्लॉकेजिंग गुणधर्म आहे, त्यामुळे सूर्यकिरणांपासून हे आपल्या स्किनचा बचाव करतं आणि हे आपल्या त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत करतं. आणि कोरडी त्वचा जर असेल तर आपण हे मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. तर मुलेथीमध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे, त्यामुळे आपल्या स्किनवरती डार्क चकते, मुरुम, पुरळ यासारखे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर होतात. आणि जर आपण हा फेस पॅक यूज केला तर आपल्या स्किनवरती ग्लो येतो. तर मुलेथीमुळे आपली पीएच पातळी संतुलित राहते, जे की आपल्या स्किनच्या निरोगी राहण्यास मदत करते. आणि जर तुम्ही हे मुलेथी पावडर नियमितपणे यूज केली तर तुमच्या स्किनवरती जे डार्क चट्टे, उघडे छिद्रे, मुरुम यासारखे प्रॉब्लेम्स असतील ते दूर होण्यास मदत होते. आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप छान प्रोडक्ट आहे, यूज करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि हे ना मस्त माप गोडवण फिटिंग शिवा, कारण की आता माप नाही, तुम्हाला माप घेऊ ना ये. तर रक्षाबंधनला साडी घेतली ननंदबाईला आणि छोट्या ननंदबाई म्हटलं की मला नको आहे आता साडी, मी नंतर घेईल. तर मम्मीसाठी आयल घेतला होता, मम्मी पप्पांसाठी तो पण मी ननंदबाईला दाखवला, तर त्यांना खूप जास्त आवडला. आणि इथे त्या पण म्हटल्या की आम्हाला पण पूजेला यायचं आहे. तर माझ्या ननंदबाई म्हटल्या की माझ्या पण साडीवरचा ब्लाऊज शिवून आण, म्हणजे त्यांना पण घालायला होईल. तर आता आहे ना संध्याकाळचे वाजले 10, खाणं पिणं झाले, भांडे झाले आणि आता मम्मीचा ब्लाऊज शिवायला घेतलाय. पहिले मम्मी म्हटली
ही ब्लाउज पण शिवणार. तर मम्मीला ही साडी घेतली आयराला, खूप छान आहे ना, छान ही साडी मला लय आवडली, कलर पण मस्त आहे, एकदम मस्त ना. आणि ही कोणाची इकडची? ती ननदबाईची, ननदबाईला पण पूजेला घालायची ना बाईची, त्यांचं पण शिवायचं आहे आता, दोघींची घेते शिवायला, माझं राहिलं तर राहून द्यायचे, पण आधी या दोघींचं कम्प्लीट करते. सासऱ्यांना आयर म्हणून घेतलाय आता ड्रेस, मस्त आहे का नाही? सासऱ्यांना आयर म्हणून घेतलंय, मस्त छान घेतलंय कपडा अरेंजमेंटचा. हा वास्तू शांती, ते बंद.